नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण मागेच वन संरक्षक भरतीचे अपडेट घेऊन आलो होतो। जानेवारी महिन्यात एग्जाम प्रस्तावित आहे, तरी सर्वजण प्रयत्न करत म्हणजे तयारी चालू असाल, परंतु कसं आता ही 2019 नंतर ऑनलाईन होते, तेव्हाही ऑनलाईन झाली होती, तर तेव्हाचा पॅटर्न आताही तोच फॉलो होऊ शकतो किंवा बदलू शकतो, तरी आपण त्या अनुषंगाने तयारी केली पाहिजे। तर बघू शकता मित्रांनो, पहिले 120 मार्काचा पेपर असेल, त्यात तुम्हाला सामान्य ज्ञान 30 मार्क, बौद्धिक क्षमता चाचणी 30 मार्काची, मराठी इंग्रजी 30-30 असं असेल। दहावीच्या लेवलवर सांगितलेली आहे, 90 मिनटाची टेस्ट आहे, 0.5 गुण म्हणजे 2-1 निगेटिव्ह होता मित्रांनो, तरी इतका हाय कटअप गेला होता त्यावेळेस, तो एक याचा विषय होता संशोधनाचा। आता बघू, आता TCS IBPS घेणारे काय असतं काय नाही, 25% पाडावे लागतात म्हणजे तुम्हाला 90 मार्क लागतील, आणि त्यावेळेस काही काही मुलांनी 2-1 निगेटिव्ह असल्यावरही 120 पैकी 118 मार्क घेतले होते, म्हणजे मला तर 90च वाटलं होतं। तर बघू आता चांगल्या पद्धतीने होणार आहे एक्झाम, TCS IBPS चांगल्या कंपनी आहे, तर ह्यावेळेस काय रिझल्ट लागतो ते बघूच, परंतु तुम्ही या अनुषंगाने तयारी करा। त्यानंतर तुम्हाला ग्राउंड असते मित्रांनो 80 मार्काचं, पुढच्यांसाठी 5 किलोमीटर त्यांना जावं लागतं। तुम्हाला जर 80 पैकी 80 मार्क हवे असेल तर तुम्हाला ते 17 मिनटापेक्षा कमी अंतरात यावं लागेल, म्हणजे 17 मिनटापेक्षा कमी वेळेत यावं लागेल, आणि हे तुम्हाला चार्ट दिलेलं आहे, फ्लो चार्ट दिलेला आहे, की जर तुम्ही 30 मिनटाच्या नंतर आले तर ते म्हणजे पळू नाही येऊ नाही काही फायदा नाही, तुम्ही अपात्र असाल। तर इथं एक चाचणी म्हणजे ही एक चाचणी असते, एकच चाचणी असते पोलीस भरतीला, तसे तीन इव्हेंट किंवा 4 इव्हेंट असतात, तसे नसतं इकडं, तर त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करू शकतात। हे आपण मागच्या भरतीच्या अनुषंगाने बोलतो आहे, यात काही बदल जर झाला तर तो आपण वेळेवर कळूच, परंतु अशीच तयारी चालू द्या। पोलीस भरतीची तयारी तुम्ही करत आहात त्यामुळे तुम्हाला 5 किलोमीटर पळण्याची काही आवश्यकता नाही, पण याच्यासाठी क्वालिफिकेशन मात्र वेगळे मित्रांनो, ते बघू शकतात। तुम्हाला 12वीला विज्ञान किंवा सायन्सचे विद्यार्थी असतो, त्याच्यासाठी आपण प्रिफरन्सिबल ठरवतो, पण तसं नाही मित्रांनो, जर तुम्ही आर्ट कॉमर्सचे विद्यार्थी असाल किंवा कॉमर्सचे विद्यार्थी असाल, वर तुम्हाला इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र असेल किंवा भूगोल ज्योग्राफी असेल, तरी तुम्ही या पदासाठी पात्र आहात। आणि जे ST कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 10वीची पात्रता होती, आता यात काही बदल जर झाला तर आपण म्हणजे बदल तर होणार नाही, इथं ग्रेड पे वगैरे दिलेलं आहे, पण काही एक्झाम वगैरे पॅटर्न वगैरे आता IPPS घेणार आहे। आणि वयाची अट मित्रांनो, इथे भरपूर विद्यार्थ्यांची मागणी अशी आहे की 18 वर्षापेक्षा कमी आणि 25 वयापेक्षा जास्त नसावा, परंतु आता करोनामुळे बहुतेक विद्यार्थ्यांचं वय गेलेलं आहे, तर ती मागणी करतात, येतात, सरकार काय निर्णय घेतं ते बघताच येईल, त्यासाठी काही अपडेट आले तर आपण कळूच, परंतु मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्ष म्हणजे 30 वर्षापर्यंत असते। तर बघा मित्रांनो, चांगली भरती आहे, चांगल्या जागा निघतील, आणि खूप सोपं म्हणजे एक इव्हेंट असतो। बऱ्याच वेळेस पोलीस भरती किंवा SSC GD आपण जे ग्राउंड वगैरे देतो त्यात आपल्याला 1600 मीटर 100 मीटर यात घाम फुटतो, पण 5 किलोमीटर चालणे म्हणजे पळत चालणे अशी जी एक टेस्ट आहे ही आपण सहज करू शकतो, आणि त्यासाठी तुम्ही तयार राहा। आणि इतर काही माहिती असेल जशी येईल ती आपण तुम्हाला लगेच कळवू। जय हिंद, जय भारत, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो, अशीच अपडेट घेऊन येतो आपण, तुम्ही सबस्क्राईब करलं तर मला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचायला सोपं जातं, कारण की आपले अपडेट तुम्हाला लगेच येत असते। तर चला मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, आणि इतर मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय भारत।